नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरणमधील करळ उड्डाण पुलावर गुरुवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास प्रवासी बसला एका खाजगी कारने धडक दिल्याने अपघात झाला उरण शहरातून नवी मुंबई शहराकडे जाणाऱ्या एच झिरो फोर जी टू फोर सिक्स सिक्स क्रमांकाच्या टी बसला करळ उड्डाण पुलावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगनार गाडीने समोरून जोरदार धडक दिली या अपघातात वॅगनार गाडीचा चालक जखमी झालाय या अपघाताची माहिती मिळताच न्हावा शेवा वाहतूक पोलीस यंत्रणा व शेवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं एन बस गाडीतून नोकरदार वर्ग आणि इतर प्रवासी प्रवास करत असल्याचं सांगण्यात येते याबाबत अधिक तपास नावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भेट करतायत वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर सह ब्युरो उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन